फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत उपम्याची रेसिपी। उपम्यासाठी मी घेतलंय एक वाटी रवा, जाड रवा मी घेतलाय, दोन मीडियम आकाराचे कांदे चिरून घेतलेत, काजू घेतलेत, तीन चार मिरच्या घेतल्यात आणि कढीपत्ता घेतलाय। तुमचं जसं तिखटचं जसं तुमचं प्रमाण असेल त्याच्यानुसार तुम्ही मिरच्या घ्या। हा रवा मी जाड घेतलाय मीडियम आकाराचा, कारण बारीक रवा आपण घेतला तर तो कदाचित कधी पाणी जास्त झालं किंवा जास्त शिजला तर तो पिठूळ लागतो, म्हणून मी प्रिफर करते उपमा आणि शिऱ्यासाठी सुद्धा मी असंच मीडियम आकाराचा जो रवा असतो तोच घेते। तर हा रवा बघा मी आता छानपैकी भाजून घेते। दोन वाटी रवा घेतला आहे मी, अशा प्रकारे हा रवा छान भाजून घ्यायचा आहे। इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकणार आहे, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। उपमा हा आपला रोजचा म्हणजे कॉमन आहे, जे ब्रेकफास्टसाठी नाश्त्यासाठी आपण उपमा पोहे हे रेग्युलर बनवतोच, पण प्रत्येक वेळी उपमा चांगला होतो असा नाही, तर त्याला काही कारणं आहेत। तर ते टिप्स मी तुम्हाला देण्यासाठी मी उपम्याची रेसिपी शेअर करते। हे बघा अशा प्रकारे आता हा रवा मी भाजून घेतला आहे छान असा करपूस थोडासा असा, आणि तो कंटिन्यू भाजत राहायचा आहे, नाही तर तो लगेच खाली लागतो। तर छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे। आता उपम्यामध्ये मी फोडणीसाठी तेल टाकते, आम्ही मी दोन पळी तेल घेतलं आहे। तुम्ही पूर्णपणे तुपातही बनवू शकता, तुपातही तो खूप छान होतो। माझ्याकडे तूप सध्या तेवढं अवेलेबल नव्हतं लॉकडाऊनमुळे, म्हणून मी आता थोडं तेल आणि थोडं तूप असं करते। मी याच्यामध्ये जवळपास 1 ते 1.5 चमचा तूप टाकलं आहे, साजूक तूप घेतलं आहे गाईचं। पूर्ण तुम्ही तुपात जरी बनवलं तरी खूप सुंदर होतो उपमा, तुम्ही नक्की ट्राय करा। आता मी यामध्ये 1 चमचा जिरं टाकलं आहे, जिरं छान आता तडतडलं की मी त्यात काजू घालते। काजू फक्त मधून तोडून बारीक केले आहेत, जास्त एकदम बारीक केलेले नाही आहेत। तुम्ही काजू नसतील तर शेंगदाणेसुद्धा यामध्ये घालू शकता। काजू असे छान थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच भाजायचे, त्याच्यामध्ये तळायचे। आणि आता त्यात मी मिरच्या टाकल्या आहेत। मिरच्या मी नेहमी अशा उभ्याच चिरते, कारण त्या मग काढायला सोप्या पडतात मुलांना, नाहीतर मग खूप प्रॉब्लेम होतो कधी पटकन मिरची तोंडात आली तर। अशा प्रकारे छान तो तिखटपणा पण येऊन जातो त्याला आणि मिरची पण टाकली जाते। आता मी हा कांदा असा उभा चिरून घेतला आहे, तुम्ही बारीकही चिरून घेऊ शकता, पण ज्यांना कांदा आवडतो म्हणजे आपण खाताना कांदा असा छान तोंडात आला तर चांगलं लागतं, म्हणून मी कांदा असा उभा चिरून घेतला आहे। तो पण छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत रोस्ट करायचा आहे कांदा तेलामध्ये। तुम्ही यामध्ये भाज्या ॲड करू शकता, जर मुलं खात नसतील तर यामध्ये गाजर असं बारीक छान करून यामध्ये घालू शकता। यामध्ये हिरवे वाटाणे तुम्ही घालू शकता, खूप ऑप्शन्स आहेत उपम्याचे, पण मी आज सध्या प्लेनच बनवते उपमा। तसंच याच्यामध्ये उडदाची जी डाळ असते ती पण आपण जेव्हा स्टार्टिंगला हे टाकले काजू टाकले तेव्हा थोडीशी उडदाची डाळ 1/2 चमचा जरी टाकली आणि त्यात छान तेलात परतून घेतली ना तर ती पण खूप सुंदर लागते। ह्या काय काय छोट्या छोट्या टिप्स आहेत की ज्याने आपला जो रोजचा नाश्ता आहे तो खूप छान अजून डिलिशियस होईल, कारण रोज रोज आपण नाश्त्याला वेगवेगळं असं काय बनवणार। आता यामध्ये मी थोडी हळद टाकली आणि जो रवा भाजून घेतला आहे तो यामध्ये मी मिक्स करते। आता रवा टाकल्यानंतर सुद्धा तो या फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे, छान भाजून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला खूप फटाफट प्रोसिजर दिसते आहे, पण जसं जसं रव्याचा कलर चेंज होतो त्याच्यानुसार तो भाजायचा आहे। म्हणजे स्टार्टिंगला मी जवळपास 5 ते 10 मिनटं तो रवा भाजून घेतला आहे, आता पण मी जवळपास 3 ते 4 मिनटं हा रवा याच्यामध्ये परतून घेतला आहे। अशा प्रकारे रवा छान भाजायचा आहे, त्याच्यामध्ये असा छान त्याला मिक्स करायचा आहे मस्त फोडणीमध्ये। आणि यामध्ये मी आता जेव्हा पाणी टाकणार आहे तर ते पाणी मी गरम पाणी केलं आहे,
छान उकळवायचे, गरम पाणी करायचे आणि ते रव्यामध्ये घालायचे. तर पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं, बघा रवा पूर्ण बुडेल इतपतच पाणी त्यात टाकायचे, त्याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही आहे. असं बघा कन्सिस्टन्सी कशी मोकळी मोकळी दिसली पाहिजे. खूप जास्त पण पाणी नाही टाकायचं आणि खूप कमीही पाणी नाही टाकायचं आणि लगेच झाकण नाही लावायचं आहे पाणी टाकल्यानंतर. असं रवा छान पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. थोडासा या टाईमला गॅस आपला स्लोच असला पाहिजे आणि थोडासा हलका तो असा वाटला मिक्स झाला पाण्यामध्ये की आता त्यावर आपण असं झाकण ठेवलं आहे. हे झाकण मी 2 ते 3 मिनिटांनी काढलं आहे, जास्त वेळ पण झाकण नाही ठेवायचं आहे. बघा आपला उपमा रेडी झालेला आहे. जास्त पण शिजू नाही द्यायचं आहे, मग तो खूप पिठूळ होऊन जातो जास्त शिजल्यानंतर, चिकट होतो कधी कधी. असा अशा प्रकारे तो मस्त मिक्स करून घ्यायचा आहे, हलवून घ्यायचा आहे छान. नाही बघा कसा छान सुटसुटीत आपला उपमा रेडी आहे. यामध्ये हळद ऑप्शन आहे, तुम्हाला हवी असेल तर घालू शकता किंवा नाही घातली तरी चालते. तर असं तुम्ही छान कोथिंबीर टाकून गार्निश करा. यामध्ये छान ओलं खोबरंही घालू शकता. अशा प्रकारे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि मला कमेंट करा की तुम्हाला हा उपमा कसा वाटला आणि नक्की ट्राय करा. बघा कसा उपमा छान फुललेला आहे मस्त. माझी रेसिपी बघितल्याबद्दल मी तुमचे खूप धन्यवाद करते. थँक्यू.